चांदूर येथे नागरी संरक्षण दलाचं 5 दिवसीय प्रशिक्षण। चांदूर आपत्ती व्यवस्थापन समिती व नियंत्रक तथा नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरक्षण मंत्रालय गृह विभाग विशेष जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलं होतं। वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या नागरिकांना विनामूल्य तत्वावर 5 दिवसीय नागरी संरक्षण मूलभूत पाठ्यक्रमाचं आयोजन दिनांक 7 जुलै ते 12 जुलै या कालावधीत सकाळी 12 ते दुपारी 3 या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे पार पडले। या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून देवेंद्र बावस्कर, सहाय्यक उपनियंत्रक आनंद सिंग गढरी, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय नाशिक यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले। या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांवर सखोल अशी माहिती देण्यात आली। ग्रामीण भागात पहिल्यांदाच नागरी संरक्षण दलाचं प्रशिक्षण चांदोरी आपत्ती व्यवस्थापनाच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ या प्रशिक्षणावेळी हजर होते। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला नागरी संरक्षण दलाची 3 वर्ष वैधता असलेले ओळखपत्र यावेळी देण्यात आले। हात खर्चासाठी ₹225 हे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी अनेक विद्यार्थी तसंच विद्यार्थिनींनी हे अनमोल प्रशिक्षण आम्हाला भविष्यात स्वतःचा तसंच इतरांचा बचाव करण्यास खूप उपयोगी ठरेल अशा भावना व्यक्त केल्या। चांदोरी आपत्ती व्यवस्थापनामुळे या प्रशिक्षणाचा आम्ही लाभ घेऊ शकलो, व्यवस्थापनाचे विशेष आभार यावेळी त्यांनी मानले। यावेळी जिल्हाभरातील विविध शाळा कॉलेजेस तसेच गावांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे करण्यात आले।